आज आपण आले खूप सुंदर ठिकाणी. या ठिकाणी पार्किंगची उत्तम प्रकारे सोय आहे तुम्हाला. या ठिकाणी कोणतेही चार्जेस वगैरे लागत नाही. आणि जो आज आपण धबधबा पाहण्यासाठी आलोय तो आहे हा उलटा धबधबा. आणि तो धबधबा आपल्या कोकणात अंबोली या ठिकाणी वसलेला आहे. हाय, हा बघा, या ठिकाणी हा धबधबा आहे, सुंदर धबधबा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पाहूया. नमस्कार मित्रांनो, मी आहे पांडुरंग आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो कावळेसाद हा पॉईंट आहे, हा पाहू शकता. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये खूप सुंदर प्रकारे रिव्हर्स धबधबे पाहावयास मिळतात. आंबोली हे नाव ऐकतात आठवते आंबोलीचा धबधबा, आंबोलीमधील प्रसिद्ध ठिकाण. तर आज आपण आलोय अशाच एका प्रसिद्ध ठिकाणावर. या ठिकाणी जो डोंगराचा आकार आहे हा यू आकारासारखा आहे. हा जो डोंगराचा आकार आहे यू आकारासारखा आहे. आणि जो समोरून येणारा वारा आहे हा वाऱ्याचा वेग प्रचंड असतो. त्यामुळे जो इथून पडणारा पाण्याचा प्रवाह आहे दरीत, त्या पाण्याच्या प्रवाहाला पूर्ण तळापर्यंत न पोचवताच तो वाऱ्याचा प्रवाह त्याला उलट दिशेने फेकतो. म्हणून या ठिकाणी उत्तम प्रकारे पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिव्हर्स धबधबे पाहावयास मिळतात. आज मी तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारे रिव्हर्स धबधबे तयार होतात हे दाखवणार आहे. आणि ते कशा प्रकारे उलट्या दिशेने वाहतात हेही दाखवणार आहे. आणि त्याचा आनंद तुम्ही आज या व्हिडिओमधून घेणार आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त पाऊस पडण्याचे ठिकाण म्हणजे आंबोली. या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला जातो, त्यामुळे या ठिकाणी सुंदर असे धबधबे पाहावयास मिळतात. आंबोलीला महाराष्ट्राची चेरापुंजी असे म्हणतात, कारण या ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो आणि पावसामध्ये हुलहुल लागते अशा सुंदर धबधब्यांची. तो धबधबा आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आता पाहू शकता या ठिकाणी हे पाणी खाली पडते, परंतु ते वाऱ्याच्या वेगाने पुन्हा रिव्हर्स येते. तर चला आता पाहूया पावसाळ्यामधील सुंदर रिव्हर्स धबधबे. आवडला का उलटा धबधबा पाहायला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.